नंतर एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज सकाळपासून न्यूज एटीन लोकमतने सातत्यानं लावून धरलेली वृत्त मालिका ती म्हणजे मेगा भरतीचा मेगावाद कारण हा मेगा भरतीचा प्रश्न जो आहे तो आता जटिल होत चाललाय की काय असं वाटतंय लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत नाशिकहून आपले, आपले प्रतिनिधी लक्ष्मण हा मेगा भरतीचा मेगावाद मिटणार का आणखीन महामेगावाद होणार लक्ष्मण माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत नाशिक आपले प्रति हा हा मेगा भरतीचा जो मेगावाद आहे तो मिटणार का महामेगावाद होणार मिनित खरं जर आपण बघितलं तर मराठा समाजाने गेल्या काही वर्षांपूर्वी जे काही मोर्चे काढले होते त्या मोर्चांना देखील ओबीसी समाजानं पाठिंबा दिला होता अनेक मोर्चांच्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या समाजातल्या लोकांना पाणी वाटपाचं जेवण वाटपाचं काम केलं होतं हे दोनही समाज जर या राज्यामध्ये गुणागोविंदांनी नांदत असताना एका जबाबदार मंत्र्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य आलं आहे आणि त्याचमुळे आता हा संघर्ष अधिक पेटू शकतो पुढच्या काळामध्ये खरं तर हा वाद कशामुळे निर्माण झाला आहे तर ते फक्त मेगा भरतीचं कारण दिलं जातं आहे मात्र मराठा समाजाचा या मेगा भरतीला कुठेही विरोध नाही आहे फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर ही भरती व्हावी अशी मागणी त्यांची आहे आणि त्याच मागणीवरती हे सर्व समाज ठाम आहे ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण नको आहे हे देखील ते सुरुवातीपासून सांगताय त्यामुळे अशा प्रकारचे वाद निर्माणच का होता असा प्रश्न आहे आपल्यासोबत हेच मराठा समाजाचे लोक आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहे संघर्ष करत आहे ह्या सगळ्या वडेट्टीवारांच्या वादाला आपल्याला काय वाटतंय पुढच्या काळामध्ये हा वाद मिटण्याची गरज आहे अजिबात वाद मिटणार नाही जर विजय वडेट्टीवार जर त्यांच्या स्टेटमेंट ठाम असतील तर मराठा समाज पण ठाम आहे आपण बघितला असेल विजय वडेट्टीवारांचा मराठा द्वेष काय हा आजचा नाही आहे त्यांनी सारथी सारखी शिक्षण संस्था जी बंद पाडली तिची स्वायत्ता घालवली त्यावेळी वारंवार आम्ही विजय वडेट्टीवारांना समजावून सांगत होतो विजय वडेट्टीवारांना त्या ठिकाणी जागृत करत होतो की तुम्हाला मराठा समाजाविषयी द्वेष काय का तुमच्या मनात एवढं विष भरलेलं आहे मराठा समाजाविषयी अरे जो मराठा समाज सगळ्या समाजाला घेऊन गुन्हा गोविंदाने या महाराष्ट्रात नांदतो सगळ्यांचा विचार करतो मग विजय वडिट्टीवार तुमच्या एका स्टेटमेंटमुळं जर गाव पातळीवर राज्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जर मराठा ओबीसी वाद उभा राहिला तर याला जबाबदार फक्त विजय वडेट्टीवार जबाबदार असतील तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे पुढच्या काळात हा वाद जर थांबायचा असेल नक्कीच सरकारने यावर खरंच हस्तक्षेप करणं गरजेचं आहे कारण आ आयोगाने मराठा समाजाला अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे मध्ये आरक्षणास पात्र केलेलं आहे पण त्या पाच वर्षापूर्वी हा वाद होऊ नये म्हणून मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेऊन एसबीसी सारख्या वर्गामध्ये जाण्याचा निर्णय घेतला का तर तो वाद टाळण्यासाठी परंतु आता एवढी मोठे जर बलिदान आम्ही दिलेलं आहे आज सीला चॅलेंज होतंय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं हे आमचं फार मोठं नुकसान आहे म्हणजे मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन जर आम्हाला इतका त्रास होणार असेल तर येणाऱ्या काळात विजय वडेट्टीवार सारखे जे जे नेते अच्छा भावाची भूमिका घेऊन देखील समाजाच्या समाजाच्या विरोधामध्ये असे वक्तव्य येत आहे तुम्हाला काय वाटतं विजय वडेट्टीवारांचं हे वक्तव्य पुढच्या काळामध्ये संघर्ष निर्माण करणार आहे सरकारने याच्यामध्ये काय हस्तक्षेप करायला हवा नक्कीच संघर्ष निर्माण करण्यासारखं आहे सरकारने यात हस्तक्षेप केलाच पाहिजे सरकारने ज्यांना जाणीव सरकारने त्यांना सरकार सांगितलं पाहिजे की असे अशा प्रकारे आपण विधानं केलं तुम्ही थांबवलं पाहिजे की कारण यामुळे दोन समाजामध्ये वाद होईल हा वाद इतका शिगेला पोचेल की लोक मराठा समाज हा रस्त्यावर उतरेल लक्ष्मण आहे की दोन्ही समाजातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वाद वाढायला नको वाद मिटायला पाहिजे पण वाद मिटण्याकरता कोणीच पुढाकार घेताना दिसत नाहीये किंबहुना कोणीच एक पाऊल मागे घेताना सुद्धा दिसत नाहीये पाहुयात हा वाद नेमका कसा मिटेल ते तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल या बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमत वर सुरूच राहाय